या बातमीचे प्रायोजक पीजी पब्लिक स्कूल नंदुरबार. उज्ज्वल भविष्य की सही शुरुआत शरद पवार इंटरनेशनल स्कूल. सह्याद्री पर्वत श्रृंखला की गोद में अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण शैक्षिक संकुल, अत्याधुनिक तकनीक के साथ भारतीय संस्कृति तक पूरी शिक्षा यहाँ प्रदान की जाती है. व्यक्तित्व विकास के साथ शारीरिक और मानसिक रूप से सक्षम बनाने हेतु राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय खेल सुविधाएं उपलब्ध है, जैसे जल तरण तालाब, शूटिंग रेंज, घुड़सवारी और फुटबॉल के लिए भव्य मैदान, बास्केटबॉल कोर्ट, क्रिकेट मैदान, कराटे और योगासन व्यवस्था. कल के भारत का भविष्य यानी हमारे छात्र, जिन्हें हम बनाते हैं मजबूत, ज्ञानी और जिम्मेदार नागरिक. आज का अव्वल दर्जा की सुविधाओं का परिपूर्ण संकुल शरद पवार इंटरनेशनल स्कूल मानो. नंदुरबार शहर व परिसरात गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ठिकठिकाणी विद्युत खांब कोसळले आहेत. नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात वाकलेल्या खांबामुळे तारा जमिनीवर कोसळल्या आहेत, त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नंदुरबार शहर व परिसरात मंगळवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. पावसानंतर 20 ते 25 मिनिटे वादळ वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले होते, त्यामुळे सर्वत्र नुकसान झाले. नंदुरबार शहरातील साक्री नाक्याच्या पुढील परिसरात दंडपाणेश्वर रस्त्याच्या डाव्या बाजूस वीज वितरण कंपनीच्या विद्युत खांब वादळ वाऱ्यामुळे वाकलेला आहे, त्यामुळे तारा थेट जमिनीवर कोसळल्या आहेत. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक व पायी जाणारे नागरिक मोठा धोका पत्करून रस्ता मार्गक्रमण करीत आहेत. 2 दिवस उलटल्यानंतर देखील या परिसरात वीज वितरण कंपनीकडून उपाययोजना न करण्यात आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जमिनीवर लोंबकळलेल्या विद्युत तारांमुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या नागरिकास विद्युत तारांचा स्पर्श झाल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्यावरती तारा पडलेल्या आहे, याच्याने एखाद्या अपघात ओढवण्याची शक्यता आहे. रात्री अपरात्री इकडनं ट्रॅफिक चालू असते.